जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक चौथा नवविदा भक्ती समास दहावा श्री राम श्रीराम श्रीराम समर्थ यातील सर्व वर्णन पुरातनात सांगितल्याप्रमाणे आहे मुमुक्षुने त्याचा छळा लावण्याचा शक्य शक्यता शक्यचा विचार करू नये नव्या विज्ञानाशी ओढून ताणून जुडवून घेण्याचा प्रयत्न करण्यातही अर्थ नाही मुडी ब्रह्म निराकार तेथे स्फूर्ती रूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला मूड म्हणजे अधिष्ठान रूप ब्रह्म निराकार व अंतकरण हित आहे अध्यारोपाची भाषा असे सांगते की त्याला अह असे अकस्मात झाले या संदर्भातील पंचमहाभूतांचा विचार पुढील आठव्या दशकात सांगितला आहे तो अहंकार वायुरूप तयावरी तेजाचे स्वरूप तया तेजाच्या आधारे आप आवर्णोदक दाटले हा अह वायुरूप असून त्यापासून तेज व नंतर पा पाणी सर्वत्र भरून राहिले ज्याचे जणू आवरण झाले तया अवर्णोदकाच्या आधारे धरा फणीवरे वरती छप्पन्न कोटी विस्तारे वसुंधरा आहे त्या पाण्याच्या आधाराने शेषाने पूर्ण तोलून धरली त्या पाण्याच्या आधारे शेषाने पृथ्वी तोलून धरली तिचा परीघ छप्पन कोटी क्रोस आहे येवरी परीघ सप्तसागर मध्यमेरू महाथोर अष्टद्ळ तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला पृथ्वी सात समुद्रांनी वेढलेली असून मध्यभागी कण्यासारखा सोन्याचा मेरू पर्वत आहे आठ दिशांनी हा सर्व परिवार आठ देवतांनी वेढून टाकला आहे तो सुवर्णांचा महामेरू पृथ्वीस तयाचा आधारू चौऱ्याऐंशी सहस्र विस्तारू रुंदी तयाची तो प्रचंड मेरू पर्वत सोन्याचा असून त्याची रुंदी चौऱ्याऐंशी हजार क्रोस असल्याने त्याचा पृथ्वीला आधार आहे उंच तरी मर्यादे वेगळा भूमीमध्ये सहस्र सोडा तया भोवता वेष्टित पाळा लोकालोक पर्वताचा त्याची उंची मोजणे शक्य नसून तो सोळा हजार क्रोस खोल आहे लोक व अलोक या दोन पर्वतांच्या त्याला तटबंद्या असून त्या, त्या त्याला ढळू देत नाही तया एक एलीकडे हिमाचळ जेथे पांडव गळाले सकळ धर्म आणि तमाड ती नीड पुढे गेले ज्यावरून चालताना पांडवांचे देह पडले तो हिमालय त्याच्या अलीकडे आहे धर्मराज व श्रीकृष्ण मात्र पुढे गेले जेथे जावया मार्ग नाही मार्गी पसरले महा अही सुखे सुखावले तेही पर्वतरूप भासती पुढे सामान्यांना जाता येत नाही कारण त्या मार्गावर थंड जागा पाहून पर्वता एवढे सुखाने पर पडलेले असतात तया एलीकडे शेवटी जाण बदरिकाश्रम बद्रीनारायण तेथे महातापसी निर्वाण देह तागार्थ जाती हिमालयाच्या अगदी कुशीत बद्री नारायणाचा बद्रिकाश्रम असून तेथे महान तपस्वी देह सोडण्यासाठी जातात देह पडेपर्यंत तेथेच राहतात तया एलीकडे बदरी पाहून येती लहान थोर ऐसा हा अवघा विस्तार मेरू पर्वताचा त्याच्या अलीकडे केदारनाथ क्षेत्र असून लहान मोठे लोक त्याचे दर्शन घेऊन येतात असा हा मेरू पर्वताचाच सर्व विस्तार आहे तया मेरू पर्वत पाठारी तीन शृंगे विषम आहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश मेरू पर्वताच्या पठारावर कमी जास्त उंचीची तीन शिखरे असून त्यावर ब्रह्मदेव विष्णू व महेश आपल्या पर्वतासह वास्तव करीतात तो पर्वताचा विष्णू तो मर्गजाचा शिवशृंग तो स्फटिकाचा कैलास नाम त्याचे ब्रह्मदेवाचे दे, शिखर सोन्याचे विष्णूंचे पाचूंचे तर शंकराचे स्फटिकाचे आहे तोच कैलास वैकुंठ नाम विष्णू शृंगाराचे शृंगाचे सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खा खा घालते विष्णु शिखर म्हणजेच वैकुंठ ब्रह्मदेवाचे शिखर हाच सत्यलोक व त्या खाली इंद्राची अमरावती आहे तेथे तेथे गण गंधर्व लोकपाल तेतीस कोटी देव सकड चौदा लोक सुवर्ण सड वेष्टीत राहिले तेथे गण गंधर्व लोकपाल तेतीस कोटी देवांच्या तेतीस देवांच्या कोटी चौदा भुवने त्या मेरूच्या अवतीभोवती आहेत तेथे कामधेनूची खिलारे कल्पतरूंची बने अपारे अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबडती स्वर्गामध्ये दे कामधेनूचे कडप कल्पतरूंची घनदाट जंगले व लाटांवर लाटा उसळणारी अमृताची सरोवरे आहेत तेथे उदंड चिंतामणी हिरे परीसाची या खानी तेथे सुवर्णमय धरणी लखलखामय मान तेथे जागोजागी चिंतामणींच्या राशी माणकांच्या खाणी व जमीन सोन्याप्रमाणे झळकणारी आहे रमणीय भा, भाकती खिडा नवरत्नाची या पाषाण शिळा तेथे अखंड हरुषू वेडा आनंदमय नवरत्नांचे सर्वत्र पाषाण असून त्यांचे मनोहारी तेज सर्वत्र फाकते वातावरण सतत हर्षो हर्षोत्फुल्ल असते तेथे अमृताची भोजने दिव्यगंधे दिव्य सुमने अष्टनायका गंधर्व गायने निरंतर तेथे जेवणात अमृत दिव्यगंध सुंदर सुगंधी फुले रंभादी आठ अप्सरांचा नाच आणि गंधर्व गायन इत्यादी थाट सतत असतो तेथे तारुण्य ओर ओसरेना रोगव्याधी ही असेना रुधाप्य आणि मरण येणा कदाकाळी सर्व स्वर्गवासियांचे तारुण्या चिरकाळ टिकते रोग व्याधी नसतात व रुद्धत्व व मरण कधीच येत नाही तेथे एकाहुनी एक सुंदर तेथे एकाहुनी एक चतुर धीर उदार आणि शूर मर्यादे वेगळे सर्व व्यक्ती एकापेक्षा एक सुंदर चतुर धैर्यशील उदार व अत्यंत शूर असतात तेथे दिव्य देह ज्योतिरूपे विद्युलते सारखी स्वरूपे तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली त्या सर्वांची शरीरे दिव्य तेजस्वी विजेप्रमाणे झळझ ज़ड़, झळकणारी असून त्यांचे यश कीर्ती व प्रताप अमर्याद असतात असे असे ते स्वर्ग भू भुवन सकळ देवांचे वस्ते स्थान त्या स्थळांचे महिमान जे ते तुके थोडे हा असा हा स्वर्ग सर्व देवांचे निवासस्थान असून त्यांचे महात्म्य सांगावे तेवढे थोडे आहे येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते, ते देवलोकी राहावे स्वलोकता मुक्तींचे जाणावे लक्षण ऐसे पृथ्वीवर ज्या देवाचे भजन करावे त्यानुसार मृत्यूनंतर त्या, त्या देवाच्या लोकी जावे हीच स्वलोकता मुक्ती लोकी राहावे ते स्वलोकता समीप असावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती त्या लोकात राहणे ही सलोकता जवळ असणे म्हणजे समीपता व तेच रूप मिळणे ही स्वरूपता देव स्वरूप झाला देही श्रीवत्स कौस्तुंब लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्षण पाही ऐसे असे देवाचे तसेच रूप मिळते खरे पण श्रीवत्स कौस्तुंब व लक्ष्मी यांचा लाभ होत नाही हीच ती स्वरूपता मुक्ती होय सुकृत आहे तो भोगी ती सुकृत सरताच ढळून ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे पुण्य असेपर्यंत देव लोकात ठेवून घेतात ते संपताच देव त्याला ढकलून देतात व स्वतः मात्र तेथेच राहतात म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत सायोज मुक्ती ते शाश्वत तेही निरोपी जेल साव सावचित्त ऐका आता म्हणून तीन मुक्ती अनित्य असून सायोज्यता तेवढी नित्य आहे तिचे वर्णन लक्षपूर्वक ऐका ब्रह्मांड नासले कल्पांती पर्वतासहित लक्षिती तेव्हा अवघेच देव जाती महामुक्ती कैच्या कल्प संकल्प संपला की ब्रह्मांड नष्ट होते मेरू सारख्या पर्वतासह पृथ्वी जडून खाक होईल सर्व देव नष्ट होतात त्यांचे लोकही नष्ट झाल्यावर त्यांच्या लोकात मुक्तीला काय अर्थ आहे तेव्हा निर्गुण निर्म निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती ते ही अचल सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी परंतु ब्रह्म मात्र निर्गुण नित्य व तेच झालेला सायोज्य मुक्तीला पावतो म्हणून निर्गुण ब्रह्मानुभव आल्यावरची सायोज्य मुक्तीच नित्य आहे हे लक्षात घ्यावे निर्गुण अनन्य असता तेने होय सायोजता सायोज्यता, सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी अनन्य असणे म्हणजेच सायोज्यता स्वरूपात विलीन होणे म्हणजे सायोज्यता हीच निर्गुण भक्ती होय सगुण भक्तीचे चढे निर्गुण भक्तीचे न चढ़े हे अवघे प्रांजळकडे सद्गुरू केलीया सगुणाची उपासना अनित्य असते निर्गुण ब्रह्म ही मी आहे हा अनुभव आला की त्याने होणारा मोक्ष नित्य असतो श्री गुरूंचा श्री गुरूंचा अनुग्रह केल्या कर्म व उपासना याचे महत्व अपार असले तरी जीवनमुक्ती मात्र निर्गुण ब्रह्म मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय मिळत नाही हा उपनिषे निषेधांचा ठाम सिद्धांत येथे समर्थांनी सांगितला आहे जीवनमुक्ती नंतरही आवडीनु आवडीनुसार कोणी महात्म्य उपासना करीत राहतील ती ज्ञानोत्तर भक्ती होय इथे श्री दासबोधे गुरुशिष्यसंवादे मुक्तिचतुष्ट्य नाम समास दहावा गुरुशिष्य संवादात्मक श्री, श्री दासबोध या ग्रंथातील मुक्तिचतुष्ट्य नावाचा दहावा समा समास समाप्त दशक चौथा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ